धर्मजात पंत एक जाणा तो मराठी निसर्गात सौंदर्यात किंवा लहान मुलात फुलात किती प्रकारे मराठी बनून राहिलेली आहे किंवा भरून राहिलेली आहे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे या सुरेश पटानी गायलेलं गीत. खरं तर आपण सातत्याने मराठी भाषेचा गौरव वेगवेगळ्या पद्धतीनं आता प्रेस याच्यातून किंवा सगळ्या आपल्या या सगळ्या प्रसार माध्यमातून ऐकत असतो. जवळजवळ तिथे बघा 356 गायक एकत्रित आले आणि महाराष्ट्रातले मराठी खरं तर मनाच्या कप्प्यातून प्रत्येकाच्या व्यक्त होत राहतो आणि कवी संमेलन म्हटलं की प्रत्येकाच्या मनाचा भावनिक आविष्कार व्यक्त करायची त्याला संधी असते. आपल्याकडे काही मुलंही या निमित्तानं कविता वाचन करणार आहेत, त्या निमित्तानं त्यांनाही एक संधी इथं मिळालेली आहे. कुसुमाग्रजांचा उल्लेख जर करायचं झालं, कारण कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे, त्यांची काही आठवण तुम्हाला असणं गरजेचं आहे. एका बाजूला कुसुमाग्रजांनी गद्य लेखनामध्ये प्रचंड प्रभाव नाटकं लिहिली, नटसम्राट त्यांचं नाटक किती प्रभावीपणे गाजलेले आपल्याला माहिती आहे, पण आज आपण फक्त त्यांच्या कवितेचाच विचार एकंदरीत करू. 1942 साली कुसुमाग्रजांचा विशाखा नावाचा कविता संग्रह आला आणि मराठी साहित्यामध्ये एक स्वतंत्र आविष्कार अवतरला. वि स खंडेकरांनी त्याच्यावरती सुंदर अशी प्रस्तावना लिहिली. बघा कुसुमाग्रज असं म्हणतात, आकाशाचं मन म्हणजे आकाश पण हटता हटत नाही, माती पण मिटता मिटत नाही आणि आकाश मातीच्या या संघर्षात माझं जखमांचं देणं पिटता पिटत नाही. किती सुंदर विचार चारच ओळीतून त्यांनी व्यक्त केलाय. त्यांच्या प्रचंड कविता याच्यामध्ये आहेत, त्याचा उल्लेख संधी मिळाली तर मी करणार आहे. सुरुवातीला मुलांच्या मध्ये आपण कविता वाचनाला सुरुवातीला संधी देऊया. तुमची स्वतःची कविता असेल तरी चालते, नसेल तर दुसऱ्याची असेल तरी चालते, तुम्हाला जशी येईल तशी सादर करायची आहे. तुम्हाला इथं वाचता येणं किंवा तुम्हाला थोडस धाडस तुमचं वाढणं एवढाच त्याच्या पाठ्यक्रमाचा उद्देश आहे. कोण कसं वाचतंय, कशा पद्धतीचं सादरीकरण होईल, चांगलं का वाईट, याचं मूल्यमापन आपण करायचं नाही, फक्त त्याला संधी आणि साथ द्यायची. आणि सुरुवातीला मी आपल्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर पी एम पाटील, मराठी विभाग आणि कला माहिती विज्ञान महाविद्यालयाकडून सर्वांना शुभेच्छा. खर तर आज आपल्या महाविद्यालयामध्ये अनेक वर्ष आपण मराठी भाषा 15वा संवर्धन हा साजरा करत असतो, परंतु मराठी भाषा ही केवळ महाराष्ट्रामध्ये मर्यादित राहतात, ती जागतिक लेवलवरती तिचं महत्त्व निर्माण झालेलं आहे आणि तिचं महत्त्व अनेक पटीनं वाढलं पाहिजे यासाठी आपण गौरव दिन हा साजरा करत असतो. आज मराठी विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर शंकरराव पार्लेकर सर, डी व्ही भाट सर, आदरणीय जनकवी काळे सर, NCC चे नेतृत्व कॅप्टन कांबळे सर, सर्व माझे अध्यापक मित्र आणि विद्यार्थी बंधू मित्र, खरं तर मी 2 मिनिटांमध्ये कारण मलाही आपल्या मुलांच्या कविता ऐकायच्या आहेत, काळे सरांची सुद्धा कविता ऐकायच्या आहेत, परंतु 2 मिनिटांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करतो. नेहमी आपण आपल्या राज्यामध्ये राहतो आणि प्रत्येक राज्याची एक मातृभाषा असते, देशाची राष्ट्रभाषा असते आणि त्याचा सर्वच उल्लेख करतात. खरं तर कोणतीही भाषा ही कमी दर्जाची नसते, परंतु आपल्या भाषेचा अभिमान हा आपणाला असलाच पाहिजे. अनेक लेखकांनी, अनेक कवींनी, अनेक नाटककारांनी, अनेक कादंबरीकारांनी आपापल्या साहित्याच्या माध्यमातून मराठी भाषेची उंची वाढवण्याचं काम हे केलेलं आहे. अनेक लेखक होऊन गेलेले आहे. आज कुसुमाग्रजांचा वाढदिवस ही खरं तर भाषेला जे काही एक मराठी भाषेला जी उंची निर्माण केलेली आहे त्यातलं एक प्रथम क्रमांकाचं नाव आपण कुसुमाग्रजांचं घेऊ शकतो आणि त्यांचाच वाढदिवस जो आहे, आज जन्मदिवस आहे, तो एक भाषा दिन म्हणून साजरा करतो आहे. ही आज मराठी विभागानं कवी संमेलन ठेवलेलं आहे. काळे सर आपल्याच कॉलेजमध्ये एक जैन कवी म्हणून त्यांचे अनेक कविता अगदी TV वरती सुद्धा त्यांनी सादर केलेले आहे आणि प्रत्येक मनुष्य हा आपला एकमेकाच्या परीनं किंवा एकमेकाची विचार विनिमय करून किंवा आपल्या परीनं मराठी भाषेची उंची वाढवण्याचा प्रयत्न करावा करतो आहे, आपणही केला पाहिजे लक्षात ठेवा. आम्ही नेहमी सांगतो की इंग्रजी भाषा आली पाहिजे, परंतु आपली मातृभाषा ही लक्षात घ्या आणि मराठीचं महत्त्व लक्षात ठेवा. इतकं आहे की जगातील सगळ्यात अवघड जी भाषा आहे ती मराठी आहे, हे लक्षात घ्या, आणि ती आपली मातृभाषा आहे. आणि
आपल्या राज्याराज्यातून जे काही आपण संवाद साधतो आहोत ते हिंदी भाषेत जातो आणि इंग्रजी भाषा आम्ही शिका म्हणतो कारण ती जगण्याची भाषा आहे. म्हणजे इंग्रजी ही जी आहे लँग्वेज ऑफ सर्वायव्हल आहे. आपल्याला जगायचं असेल जगाची ओळख करून द्यायची असेल तर इंग्रजी भाषा आपल्याला आलीच पाहिजे. पण त्याचबरोबर आपलं सुरुवातीला मातृभाषेवरती प्रेम पाहिजे. ती आपली आई आहे लक्षात ठेवा. तिनं आपली प्रगती केली. आपण इथंपर्यंत आलेलो आहोत ते आपल्या भाषेमुळे आलेलो आहोत आणि त्यांची उन्नती त्याची प्रगती जी आहे त्याचा उत्कर्ष जो आहे हा झालाच पाहिजे आणि आपापल्या परीनं तो केला पाहिजे. आज मराठी विभागानं हा जो काही उपक्रम राबवलेला आहे केवळ व्याख्यान न ठेवता आमच्या मुलांनी तर एक प्रकारच्या कविता लिहिल्या लिहिल्या पाहिजेत आणि त्या इतरांकडून सादर केल्या पाहिजेत आणि त्यातूनच अनेक कवी घडतील अनेक लेखक घडतील आणि मराठी भाषेची उंची वाढेल आणि तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न कराल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. मराठी विभागानं आणि कॉलेजच्या वतीनं हा जो काही उपक्रम राबवलेला आहे त्यांना शुभेच्छा देतो. भाषा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं 2 मिनिटाचं मनोवर संपवून द्या. 1900 आंदोलन पेटलेलं होतं आणि अंतिम टप्प्यावरती ज्यावेळेला महात्मा गांधीजींनी चले जाऊची हाक दिलेली होती त्यावेळेला हजारो तरुण किंवा हजारो माणसं या देशाच्या स्वातंत्र्य युद्धात सहभागी होत होते. अशा काळामध्ये कुसुमाग्रज एका प्रभात नावाच्या वर्तमानपत्रामध्ये संपादक म्हणून लेखनिक म्हणून काम करत होते. रात्रीचे 12 वाजता त्यांना एक बातमी त्यांच्या कानावरती आली की डमडमच्या राज तुरुंगामध्ये राज्य त्याग काही कैद्यांनी केलेला आहे आणि त्यांनी अन्नत्याग केला आणि आपला स्वतःचा देह भारत मातेसाठी अर्पण केलेला आहे. तिथंच कुसुमाग्रजांच्या हातामध्ये त्यांनी पेन होता आणि त्यांच्या लेखणीतून एक सुंदर कविता जन्माला आली. गरजा जे जयकार क्रांतीचा गरजा जे जयकार अन वज्रांचे छातीवरती झेलून घ्या प्रहार. कशाला आई भिजविसे डोळे उजळ तुझे भाल रात्रीच्या गर्भात असे उद्याचा औषध काल. म्हणजे कुसुमाग्रज असं म्हणतात की अन्नत्याग करून मृत्यूच्या दारात ठेपलेल्या त्या असणाऱ्या राजकैद्यांच्या मनावरती हे गाणं स्फुरलं नसेल काय अशा कविता त्यांच्या त्या काळामध्ये जन्माला आलेल्या आहेत. त्याचा फक्त ओझरता उल्लेख मी करत जाईन. सुरुवातीला मी विद्यार्थ्याला निमंत्रित करतोय. आपल्या FYBA चा विद्यार्थी आहे नव्यानं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सध्या तो भाषणामध्ये आपलं स्वतःचं नाव कमवतो आहे अभिजित कोळी. संमेलनात भाग घेतलेले जे विद्यार्थी आहेत त्यांची तर यादी आहे पण आपण तो क्रम न घेता आपण जे उपस्थित आहात इथे ते क्रमाने यायचे. म्हणजे एकाचा नीट ज्याला बोलायचं कविता वाचायची त्यांनी यावं आणि आपलं नाव सांगायचं आपला वर्ग सांगायचा आणि कोणती कविता वाचणार आहोत त्या कवितेचं शीर्षक सांगायचं. नाव भरपूर आहे उपस्थित कमी आहे उपस्थिती कमी आहे त्यामुळे आपण आता कुठला क्रम लावत नाही. तुम्ही जे उपस्थित आहात ते इथे यायचं आणि या पद्धतीने सादरीकरण करायचं. सर्वांना या मराठी दिनाच्या शुभेच्छा. वि स खांडेकर त्याचबरोबर फडके अत्रे नासिक फडके दमा मिरजदार पु ल देशपांडे असे प्रचंड नामवंत कवी आणि लेखक साहित्यिक होते. परंतु आपल्याला असा प्रश्न पडला असेल की अनेक साहित्यिक असताना सुद्धा ह्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून आपण मराठी भाषा दिन का साजरा करतो असं ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला लक्षात येतं की नाटक साहित्य कविता हे जे एकूण गद्य किंवा साहित्य म्हणून जास्त लिहिलं असेल त्याची जर गुणवत्ता जर आपण बारकावी बघितली तर सर्वात जास्त कुसुमाग्रजांची दिसून येते. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस म्हणून आज आपण मराठी भाषा दिन साजरा करतो आणि इथं सर्वजण जपलेले मान्यवर यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्याला मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि मी माझ्या कवितेकडे वळतो. कवितेचं नाव आहे स्वतंत्र देवीची विनवणी. खरं म्हणजे कविता वाचण्यापूर्वी तुम्हाला एक सांगतो की परवाने कृष्णाची स्पृहा जोशी म्हणून आपल्या सर्वांना माहिती असतील TV मालिकांमधून ते फेमस आहेत. त्यांचं असं एक वाक्य आहे म्हणजे काळेसरांना सुद्धा ते माहिती असेल की कविता गजल आणि चारोळी यासाठी एक गोष्टीची गरज असते आपल्याकडून वाक्या पाथे किंवा टाळी याचा प्रतिसाद हवा असतो कारण त्याला त्याची गरज असते. मी आपल्याकडून ती अपेक्षा व्यक्त करतो आणि पहिल्यांदाच म्हणजे आजपर्यंत मी भाषणं केली परंतु गाऊन कविता कधी म्हणण्याचा प्रसंग आला नाही. मी आपल्यासमोर म्हणतो कवितेचं नाव आहे स्वतंत्र देवीची विनवणी. पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका अभिवादन मज करू नका मीच विनवते हात जोडून वाट वाकडी धरू नका वाट वाकडी धरू नका सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळो प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळो
काळो ख्याचे करून पूजन घुबडाचे व्रत करू नका घुबडाचे व्रत करू नका अज्ञानांच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका अभिमानाच्या घालू नका अंध प्रथांच्या कुजट कोटरी दिवा भीती सम तडू नका दिवा भीती सम तडू नका जुनाट पाणी गळून पालवी नवी फुटू दे ही ज्ञानी धरा एकविसावे शतक समोरी सोळ्यास्तव रडू नका सोळ्यास्तव रडू नका वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे वेतन खाऊनी काम टाळणे हा देशाचा द्रोह असे करतील दुसरे बघतील तिसरे करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका असे सांगुनी सुटू नका जनसेवेस्थव असे कचेरी जनसेवेस्थव असे कचेरी ती डाकूची नसे गुवा ती डाकूची नसे गुवा मेजा खालून मेजावरतून द्रव्य कोणाचे लुटू नका द्रव्य कोणाचे लुटू नका बोथट पुथळे पथा पथावर ही थोरांची विठंबना ही थोरांची विठंबना कणभर त्यांचा मार्ग अनुसरा कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वाज गोडवे गाऊ नका वाज गोडवे गाऊ नका सत्ता तारक सुदासे सत्ता तारक सुदासे पण सुराई मादक सहज बने करीन मंदिर मी मंदिरालय करीन मंदिर मी मंदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका अशी प्रतिज्ञा घेऊ नका प्रकाश पेरा आपुल्या भोवती दिव्या दिव्याने पेटते स दिव्या दिव्याने पेटते स हिते भ्रष्टता तिथे नष्टता शंकच पोकळी फुकू नका शंकच पोकळी फुकू नका पाप कृपणता पुण्य सदयता संत वाक्य हे सदा स्मरा संत वाक्य हे सदा स्मरा शेवट आहे भलेपणाचे कार्य उगवता कोटे तयावरी भुंकू नका तयावरी भुंकू नका आता अर्ध्याच मिनिटाची कविता आहे ती म्हणतो आणि संपवतो आता ही कविता आहे कुसुमाग्रजांची आणि तरुणवयी म्हणजे सळसळत्या रक्ताचा सप्तरंगी आविष्कार असं म्हटलं जातं खांडेकर म्हणतात एका पुस्तकामध्ये आणि ही कविता म्हणतो की म्हणजे की बाबा कॉलेज जीवन म्हणजे भरभरून प्रेम करावं असं प्रत्येकाला वाटत असतं परंतु प्रेम करत असताना सुद्धा की नेमकं आपण काय करतोय शाळेत शिकायला येतोय का काय एका कवीनं खूप चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे म्हणजे त्या कवितेचं नाव आहे शेपटा मी आपल्यासमोर म्हणून दाखवतो कवीचा खूप खुशखुशीत आणि विडोदी आहे म्हणजे मगाच्या सारखे अतिशय भावनिक वगैरे हे नाही तर तुम्हाला म्हणून दाखवतो नीट ऐका एसएससीला बसलो होतो प्रथम परीक्षेस मी एसएससीला बसलो होतो प्रथम परीक्षेस मी एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेश एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेश पेपर पहिला घंटा पहिली क्षण हा उत्सुकतेचा पेपर पहिला घंटा पहिली क्षण हा उत्सुकतेचा माझ्या आणि माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा आणि माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा
माने लाती देऊन झटका न कळत सवयीने लिहू लागली पेपर मधली पानावर पाणी। बघा माने लाती देऊन झटका न कळत सवयीने लिहू लागली पेपर मधली पानावरती पाने मऊ रेशमी मोहक काळा शेपट्यांचा वार। मऊ काळा रेशमी शेपट्यांचा वार अजूनही कविता त्यात क्षणी येऊन पडला माझ्या वाकावर शेपट्यांचा भारा माझ्या वाकावर तीन तास एक चित्त मी तिच्या शेपटात तीन तास मी एक चित्त मी तिच्या शेपटात एक वळलेली नाही उभ्या पेपरात एक वळलेली नाही उभ्या पेपरात तीन तास ही शेवटी चीती घंटा झाली शेवटी चीती घंटा झाली आलो भानावरी शेवटी चीती घंटा झाली आलो भानावरी कळले आता जगणे आपले गावी खेड्यावरी कळले आता जगणे आपले गावी खेड्यावरी शेवट शेवट आलाय शेतीवरच्या मोठे वरती माझी उपजीविका शेतीवरच्या मोठे वरती माझी उपजीविका शिक्षणास मी आज पारका शुभदा प्राध्यापिका शुभदा प्राध्यापिका केसांनी त्या गळा कापला अलगतजी माझा केसांनी त्या गळा कापला अलगतजी माझा परी बैलाच्या पिळून शेपटा जगतो हा राजा परा बैलांची त्या शेपटा करून जपतो हा राजा एवढं बोलतो आणि थांबतो। फार सुंदर अभिजित कोळी यांनी सुरुवातीला कुसुमाग्रजांची कविता सादर करून नंतर एक गाजलेली कविता विनोदी तुमच्या समोर सादर केली थोडस वातावरण हलकं केलं धन्यवाद। त्यानंतर एक गोष्ट सगळ्यात आठवली म्हणून सांगतो कुसुमाग्रजांनी मी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे 1942 क्रांतीचा जय जयकार नावाची कविता लिहिलेली होती आणि भारत मातेला विनवणी करणारे ते तरुण दाखवलेले होते आणि ती गाजलेली कविता होती। हजारो तरुणांनी केशव कुसुमाग्रजांची कविता वाचल्यानंतर भारतीय स्वातंत्र्य युद्धामध्ये सहभाग घेतलेला होता एवढी या कवितेची ताकद होती। पण तीच भारत माता नंतर स्वातंत्र्य झाली आणि नंतर 50 वर्ष तिला झाली आणि भारतीय स्वातंत्र्याचा आपण 50वा वाढदिवस ज्यावेळेला साजरा केला 1997 साली त्यावेळेला कुसुमाग्रज हयात होते आणि कुसुमाग्रजांनी त्यावेळेलाही भारतीय स्वातंत्र्याची विनवणी कविता सादर केली म्हणजे जी भारत माता पारतंत्र्यातून मुक्त झाली आणि 50 वर्ष तिचं आयुष्य गेलं आणि नंतर ती भारत माता काय अपेक्षा व्यक्त करते ती अपेक्षा व्यक्त करणारी स्वातंत्र्य देवीची विनवणी कविता होती। महाराष्ट्र सरकारनं ती कविता त्या वर्षी छापली आणि साऱ्या मंत्रालयापासून सगळ्या कार्यालयामध्ये ती कविता छापलेली आहे आणि लावलेली होती। आता सुद्धा दिसते आपल्याला मंत्रालयात तुम्ही जर गेला तर स्वातंत्र्य देवीची विनवणी म्हणजे स्वातंत्र्य देवीची भारत माता एक नाही ती आपली अपेक्षा व्यक्त करते भ्रष्टाचाराला सामोरं जाऊ नका सरळ वागा त्यानंतर काय काय करा तिची काय काय अपेक्षा आहे ती सगळी त्यानं व्यक्त एकंदरीत केलेली आहे। ही कविता फार गाजली होती। तुम्ही नुसतं तुमचं शिधापत्रिका जर काढली आपलं राशन कार्ड जर काढलं तर त्या राशन कार्डच्या वरती पाठीमागं तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य देवीची विनवणी कविता छापलेली दिसते म्हणजे एवढं त्या कवितेचं मोठं सामर्थ्य आहे। अभिजितला धन्यवाद द्यायला त्यानं कविता चांगली निवडली आणि सादर केली। तर यानंतर मुलांना आपण बोलूया मुलांची संख्या ज्यादा आहे ज्यांनी ज्यांनी भाग घेतलाय त्यांनी काय का मुलींनी मुलांनी आलं तरी चालतंय। आता मी नाव घेत नाही तुम्ही तुमचं नाव सांगायचं वर्ग सांगायचं आणि कविता सादर करायची। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आदेश उत्तम पाटील मार्गदर्शन सरांनी मला जे काही विनंती केली आणि जे काही सूचना दिली की असं आपण मराठी राजभाषा दिन आपण आधी साजरा करणार आहोत आणि त्या कार्यक्रमाबद्दल तू एक महत्वपूर्ण अशी कविता तयार करून विद्यार्थ्यांसमोर मांडू शकतेस तशी तुझ्या एक कला अवगत आहे त्या दृष्टिकोनातून एक कविता तयार केलेली आहे सरांनी सांगितलेली विनंतीला मान घेऊन कुसुमाग्रजांच्या जयंतीला योग्य असे विनंती अभिवादन करून मी माझी माई बाबती कविता व्यक्त करतो ऐकून घ्या। धनसंपत्तीचा आहे तुझ्यापाशी डवलं पण माई बापा विना आहे सर्व माती मुलं जरी त्यांचे शब्द तळपले सूर्यासमान कठोर असे बोध ते तुझं जीवन करण्यास सुमधुर जरी वाटले कधी आहे जीवन सारे व्यर्थ तरी आठव एकदा त्यांच्या डोळ्यातील अशेचा पात्र चुकूनही कधी वापरू नको त्यांना वाईट वाणी घडावे माझे तुझे म्हणून मी संसार घडावे भाग्य तुझे म्हणून मी संसार झाला अनुवादी सोसले सारे ऊन पाऊस तुझ्या सुखासाठी मायेचे दोन शब्द दे त्यांना अधिक क्षणासाठी मायेचे दोन शब्द दे त्यांना अधिक क्षणासाठी। स्वतः मी तयार केलेली कविता आहे त्याचा अर्थ असा होतोय की आपले आत्म्याचा जन्म देतात परंतु आपल्याला जरी धनसंपत्ती जास्त असली तर असं धनसंपत्ती पुन्हा पुन्हा मिळू शकते परंतु पुन्हा पुन्हा आपल्याला आपले आई वडील मिळू शकत नाही
त्या दृष्टिकोनातून त्यांनी ऊन पाऊस आणि आणि वेगवेगळ्या गोष्टीतून भरपूर कष्ट घेऊन आपल्याला मोठं लहानाचं मोठं केलेलं असते. त्यामुळे माझी एवढीच विनंती, सगळ्या गोष्टी योग्य अशी म्हणजे माझ्या सगळी करा, फक्त आपल्या आई वडिलांना योग्य तो मान द्या, एवढीच विनंती. खूप सुंदर. आई वडील यांच्याविषयीच्या भावना संतांच्या कवितेपासून ते आधुनिक मराठी कवितेमध्ये माधव जुलेन असतील, नारायण सुर्वे, भमू शिंदे यांनी अप्रतिम मराठीमध्ये आईविषयी कविता लिहिली आहेत. तुम्हाला दहावीला बघा, बाप नावाची की दहावी काठवी नववीपर्यंत, म्हणजे इंद्रजित भालेरावचा बाप, सगळ्या जणांनी आईवर कविता लिहिली पण त्यांनी बापावरती कविता लिहिली आणि बाप त्यांनी आपल्या कवितेमध्ये उभा केला. तुम्ही माय आणि बाप दोन्ही आपल्या कवितेतून व्यक्त केलं, धन्यवाद. आणि फार चांगलं सादरीकरण भविष्यात त्याचं होईल असं मला आशा वाटते. कुसुमाग्रजांनी भरपूर कविता वेगवेगळ्या आशयाच्या त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. कुसुमाग्रजांची सुद्धा आई आहे काही त्यांनी व्यक्त होते. कुसुमाग्रजांची कणा नावाची कविता तुम्हाला माहिती असेल, गुरुविषयीचा भाव आणि संसार ज्या वेळेला त्याचा विद्यार्थ्याचा वाहून जातो त्यावेळेला त्या कवितेतून त्यांनी जो भाव व्यक्त केला आहे तो तिथं महत्त्वाचा ठरतो. मी कविता वाचणार नाही, म्हणणार नाही, तुम्हाला संधी देणार आहे, पण लक्षात ठेवा कुसुमाग्रजांची कविता तुम्ही वाचा आणि ऐका, तुम्हाला निश्चितपणे एक वेगळं आनंद निश्चित मिळाल्याशिवाय. प्रथमतः मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज मी तुमच्यासमोर बीकॉम सेकंडचा विद्यार्थी शुभम सुनील गोरड आज एक कविता सादर करणार आहे, माझ्या मराठीचा बोल. नदीच्या किनारी नदीला म्हणावे, तुझे पूर माझ्या रसातून यावे. अभंगात गोडी तुझ्या भाकरीची, तहानेत माझ्या तुला ओळखावे. माझ्या मराठीचा बोल वाजे काळसात खोल, ओवी मधून पाजरे निळ्या अमृताची ओल. माझी मराठी माऊली तिची विठोबा सावली, ज्ञाननामा तुका एका कुबे कैवल्य रावली. माझी मराठी माझा मराठी गुलाल त्याला अभिराचा वास, माझ्यासाठी चंद्रभागा उरी कालवते घास. माझ्या मराठीची माझ्या मराठी मातीची खोलवर रुजे नाळ, सळ सळ तो आतून माझ्या रक्तात पिंपळ, सळ सळ तो आतून माझ्या रक्तात पिंपळ. दुसरी कविता कुसुमाग्रजांची आहे. माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी, माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी, जरा कानोसा देऊन कधी ऐकशील कारे. माझ्या धुळीतील चित्रे तुझ्या प्रकाश नेत्रांनी, माझ्या धुळीतील चित्रे तुझ्या प्रकाश नेत्रांनी, जरा पापणी खुलून कधी पाहशील कारे. माझ्या झाडांचे पंख मध्यरात्रीत माखले, तुझ्या किनाऱ्यास दिवा कधी लावशील कारे. माझा रांगडा अंधार मेघा मेघात साचला, माझा रांगडा अंधार मेघा मेघात साचला, तुझ्या उशेच्या ओटांनी कधी टिपशील कारे, तुझ्या उशेच्या ओटांनी कधी टिपशील कारे. मी पार्लेकर सरांचं मनापासून आभार मानतो. आणि फार सुंदर मुलं सादरीकरण करायला लागलेली आहेत कुसुमाग्रजांच्या कविता. लक्षात ठेवा फक्त आपण मुक्त छंदातल्या कविता ऐकायला लागलोय, संतांची कविता सुद्धा किती प्रभावी होती. संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृता ती पैजा जिंके, आयसी अक्षर रसिके मिळवीन, त्यांची एक ओळी म्हणजे एक कविता आहे. आणि त्यांनी मराठीचं गौरव किती प्रभावीपणे व्यक्त केलाय, ज्ञानेश्वरीमध्ये जवळजवळ 100 ओव्या मराठी भाषेचं गौरव व्यक्त करणारे आहेत, हे याची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे. तर संतांची कविता अभंग सुद्धा तुम्ही त्या निमित्ताने कुणाला येत असेल तर तो म्हणू शकता, ती सुद्धा एक मध्ययुगीन काळातली कविताच आहे. पुढचा विद्यार्थी. आई आई तुझी माया पार, तसा अनंत मूल सागर, मंगल प्रेमाची साक्ष देते अनंत आकाश निसर. तूच थोर गंगा माऊली जेथे शांत अमृत विशाल पात्र, वासल तव प्रेमा जगी नसे याला अंतर मात्र. स्वभावात तुझ्या शीतलता तशी चांदण्यात चमकता, समयी मध्ये ज्योत परी तू जळत राहशील सर्व काळ. तोंडातून बोलता शब्द आई वाटे उतरला सर्व भूमिरी, आई शब्दाची जादू सारी भगवान कधी अंतरी. डोईवर आय छत्र तुझे वसा लाभला अभिमानाचा, दुःख कष्ट झेलताना आठवतो तव मार्ग सुखाचा, आठवतो तव मार्ग सुखाचा. अजून एक कविता आहे ती बाबांची.
बाबा तुम्ही सीमेवर आहात म्हणून आम्ही इथे सण साजरा करतो. तुम्हाला तर तिथे कळत नसेल रात्र कधी आणि दिवस कधी. कोणत्याही समी तुम्ही सारे सज्ज असता. शहीदाची संख्या ऐकून आम्ही फक्त अश्रू ढळतो. बाबा तुमच्यासाठी प्रत्येक क्षण सावधेचा असतो. आम्ही मात्र आमची स्वप्ने तुमच्यामुळे साकारतो. कोण कुणासाठी जपतो आणि कोण कुणासाठी म्हणतो. प्रत्येक आर्मी मॅन सुरक्षित स्वातंत्र्याचा ध्यास जपतो. नजर तीक्ष्ण मातृभूमीची साक्षकारण रोज नवा सूर्य किरण नवा प्रकाश आकारतो आणि नवा भारत जगतो. नवा भारत जगतो. धन्यवाद. भावना प्रभावीपणे व्यक्त केल्या. आई असते एक धागा वाटीला उजेड दाखवणारी समयची जागा मानणारे प्रमोद शिंदे आणि या मुलीनं आईचं अचूक आणि मार्मिक कसं निरीक्षण केलंय बघा. आणि सॅल्यूट बाबा नावा तिने सांगायचं राहून गेला बाबांच्या विषयी पण ती सॅल्यूट बाबा नावाची तुमची कविता आहे. वडील आर्मीमध्ये आहेत का? हा, वडिलांना खऱ्या अर्थानं एक तिनं काय म्हणतो आपण त्याला सॅल्यूटच केलेला आहे. आणि किती सुंदर त्याच्यातनं भाव व्यक्त केला. आपल्याकडे मुली किती सुंदर लिहितात बघा, पण त्यांना संधी मिळत नाही आणि ती या निमित्ताने मिळालेली आहे. खरं तर तुम्ही सहभाग घेतलाय हा एक कौतुकास्पद गोष्ट आहे. चला पुढे तुम्हाला मराठी भाषा गौरव दिनाबद्दल शुभेच्छा देते. मी माझे नाव धनश्री लाड आणि माझा वर्ग बीकॉम करियर. माझ्या कवितेचे नाव आहे आई मला जन्म घेऊ दे. या कवितेचे श्री आंधळे सर आहे. तू जसे पहिले जग मला देखील पाहू दे. तू जसे पाहिले जग मला देखील पाहू दे. नको मारू आई मला, नको मारू आई मला, जन्म हा घेऊ दे. परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही. परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही. त्याच्या जागी तू आहेस, त्याच्या जागी तू आहेस, कसे तुला कळत नाही. ताई सवे माझ्या मला आनंदाने नाहू दे. माझ्या मला आनंदाने नाहू दे. नको मारू आई मला, नको मारू आई मला, जन्म हा घेऊ दे. हुंडा लागतो मोठा म्हणून, हुंडा लागतो मोठा म्हणून, त्रास माझा वाटतो का. झरा तुझ्या मायेचा, झरा तुझ्या मायेचा, म्हणून असा वाटतो का. राखीसाठी दादाच्या निदान मला येऊ दे. राखीसाठी दादाच्या मा निदान मला येऊ दे. नको मारू आली मला, नको मारू आली मला, जन्म हा घेऊ दे. तू बहीण, तू कन्या, तू एक स्त्री आहे. काल जिथे तू होती आज तिथे मी आहे. काल जिथे तू होती आज तिथे मी आहे. तू जसे विनले नाते, तू जसे विनले नाते, तसे मला देखील विनू दे. तसे मला देखील विनू दे. नको मारू आई मला, नको मारू आई मला, जन्म हा घेऊ दे. मी पहा, मी पहा मग फिरून मी पुन्हा कधी येणार नाही. पहा मग फिरून मी कधी पुन्हा कधी येणार नाही. भाग्य कन्यादानाचे आई तुला देणार नाही. भाग्य कन्यादानाचे आई तुला देणार नाही. डोळे ता भरून तुझे, डोळे ता भरून तुझे, पदर मला होऊ दे. नको मारू आई मला, नको मारू आई मला, जन्म घेऊ दे. धन्यवाद. जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला जीवन जगण्याचा जी आस असते आणि आपण किती भाग्यवान आहे मानवी जन्माला येणं हा एका मुलीच्याच मनोगतातून व्यक्त केलेला भाव आहे. जी जन्माला येणारी मुलगी असते आणि तिला ज्या वेळेला त्या गर्भातच मारलं जातं त्यावेळेला तिला खरं तर जीवन बघायला मिळत नाही. अशा वेळेला त्या मुलीचं मनोगत आणि ज्या वेळेला आईच त्या मुलीची मारेकरी काय काही प्रसंगाने ठरते त्यावेळेला त्याच आईला विनवणी करणारी ती मुलगी जन्माला येणारी तिनं उभी केलेली आहे. फार सुंदर आहे. नमस्कार, माझं नाव मयूर सुनीमा आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा. माझ्या कवीचे नाव आहे खचू नको ग मुली. आयुष्य खूप छान आहे. खचू नको ग मुली, आयुष्य खूप छान आहे. जग तू शिवकन्यासारखी, लढ तू सैनिकांसारखी. ना कुणाची भीती तुला, ना कुणाचा डर. खचू नको ग मुली, आयुष्य खूप छान आहे. सावित्रीबाईंचे लेख तू घे, शिक्षणातून संधी तू घे. श्वास मोकळा तू, आता नकोस मागे फिरू तू. अग मुली लढ तू, खचू नकोस ग मुली, आयुष्य खूप छान आहे. आले संगणकाचे युग हे, किती पुढे गेले हे जग. नवी संधी नको ग सोडू तू, नव्या युगाची संधी मिळेल तुलाही. लगेच हिरमसू नको ग तू, खचू नको ग तू मुली, आयुष्य खूप छान आहे. खचू नको तू कोणत्याही परिस्थितीत, ऊट आणि
आणि उघडून डोळे बघ जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात असतेच काहीतरी थोडे नाही थोडे नाही नाही म्हणत मागे नकोच फिरू तू. खचू नको ग मुली, आयुष्य खूप छान आहे तू आहे ग. जिजाऊ तू ग, सावित्री तू ग, देवी अहिल्या तू ग, झाशीची राणी तू ग, कल्पना चावला तू ग, सुनीता विल्यम तू ग, हे यांच्यासारखी संधी तू विचार कर आणि पाऊल उचल उचल तू. खचू नको ग मुली, आयुष्य खूप छान आहे. तुझी स्वप्ने डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडून छाती दोन हात कर चल तू. विजय तुझाच असेल तेव्हा मी तेव्हा मागे वळून बघू नकोस. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वप्रथम सगळ्यांची क्षमा मागते की माझी कविता हिंदी मध्ये मराठीत नाहीये. माझं नाव दर्शना पटेल, बीकॉम थर्ड इयर. कविता नाम है कोरोना काल में शिक्षक. था टीचर का ब्लैक बोर्ड कभी ज्ञान का खजाना, था टीचर का ब्लैक बोर्ड कभी ज्ञान का खजाना, हुआ ये किस्सा पुराना अब है मोबाइल का जमाना. मिल जाते हैं मोबाइल पर ही गुरुजी, मिल जाते हैं मोबाइल पर ही गुरुजी, कहते वही से तुम पढ़ाई करो शुरू जी. अब मोबाइल में टीचर, टीचर के पास मोबाइल, अब मोबाइल में टीचर, टीचर के पास मोबाइल, देखते देखते सारे स्टूडेंट करने लगे स्माइल. बच्चे अब कर लेते हैं वही से आज्ञा का पालन, बच्चे अब कर लेते हैं वही से आज्ञा का पालन, पढ़ाई के नाम पर होता गेम का संचालन. ऑनलाइन पढ़ाई से मम्मी पापा भी खुश, ऑनलाइन पढ़ाई से मम्मी पापा भी खुश, नहीं पता वही से लूडो खेल रहा है उनका दुष्ट. अब टीचर की डांट से भी बच्चे होते बड़े प्रसन्न, अब टीचर की डांट से भी बच्चे बड़े होते प्रसन्न, क्योंकि टीचर को चुप करने का उनके पास है बटन. टीचर मोबाइल से थोड़ा थोड़ा ही पढ़ाएंगे, टीचर मोबाइल से थोड़ा थोड़ा ही पढ़ाएंगे, नहीं तो बच्चे मोबाइल बंद करके भाग जाएंगे. अब सारे टीचर मोबाइल पर ही पढ़ाएंगे, अब सारे टीचर मोबाइल पर ही पढ़ाएंगे, मम्मी पापा भी खुश कि बच्चे कुछ कर दिखाएंगे, मम्मी पापा भी खुश कि बच्चे कुछ कर दिखाएंगे. थैंक यू. दर्शना पटेलचं कौतुक आहे. हिंदी मध्ये तिने जरी सादर केली असली तरी आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे लक्षात ठेवा. आणि मराठी आणि हिंदी या एकमेकांच्या हातात हात घालूनच सध्या महाराष्ट्रामध्ये वावरत आहे, त्यामुळं तिची कवितेचं कौतुक आहे. आणि विशेषतः वास्तव परिस्थितीवर तिनं लिहिलेलं आहे, म्हणजे तुम्ही लॉकडाऊन मध्ये जे घरी बसून अध्ययन करत होता त्याच्यावरचं तिचं निरीक्षण फार सुंदर आहे. माननीय व्यासपीठे उपस्थित असणाऱ्या सर्वांना मी कुमारी भार्गवी विजय कुंभार हे नम्र अभिवादन करते व मराठी राजभाषा दिनानिमित्ताने तुमच्यासमोर कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे बलात्कार. ए इकडे बघ, डोळे वरती कर ना, अशी का नजर झुकवतोय हे बघ, तुझ्यासारख्या एका पुरुषाने त्याचा पुरुषार्थ सिद्ध केलाय बघ, तुला लाज वाटत असेल ना, हे बघ माझे फाटलेले कपडे बघ, माझा कुरतडलेला देह बघ, जेवढे घाव माझ्या शरीरावर नाही तेवढे घाव माझ्या मनावर झाले आहेत ते बघ. मायेच्या पोटी जन्म घेतला तेव्हा मी कोणाची तरी मुलगी होते, मायेच्या पोटी जन्म घेतला तेव्हा मी कोणाची तरी मुलगी होते, नंतर कोणाच्या तरी दुःखावर फुंकर मारणारी मी बाहुली होते. आणि आता बघ या लांग्यांनी माझी काय अवस्था केली, आणि आता बघ या लांग्यांनी माझी काय अवस्था केली, पोटी आली की मुलगी पाठी गेली की आई, पोटी आली मुलगी की पाठी गेली की आई, मग तरीही असं का, अरे कुठून आली ही विकृती, हीच आहे का आपली भारतीय संस्कृती, देवाच्या बाबतीत लक्ष्मीचं स्थान देतात, देवाच्या बाबतीत लक्ष्मीचं स्थान देतात, मग असे अंगाचे लचके तोडताना हाच मान कुठे नेतात, अरे पिढ्यान पिढ्या स्त्रियांना या धर्माच्या दोरखंडात राजकारण करून बांधलं, अरे पिढ्यान पिढ्या स्त्रियांना या धर्माच्या दोरखंडात राजकारण करून बांधलं, पण तुम्ही हेच विसरला की तुम्हाला या जगात कोणी आणलं, संस्कृती टिकवा असं तुम्ही सांगताना, संस्कृती टिकवा असं तुम्ही सांगताना लोकांसाठी लाईफस्टाईल बदलावी, आवडीनिवडींवर बंधनं घालावी असं तुम्हाला वाटतं, पण एवढंच बदलूच तर फक्त मुलांनी दृष्टिकोन बदलला तर नाही का सगळ्यांचं भागतं.
नाही असं काहीच नसतं, तुम्हाला फक्त वर्चस्व लागतं. आज तुम्हाला एकच प्रश्न विचारते, प्रामाणिकपणे उत्तर द्या. तू जसा या जगात आलास तशी मीही आले ना, तू ज्या देवाकडून आला त्याच देवाकडून मीही आले ना, मग असं का? अशी जनावरापेक्षाही माझी दयनीय अवस्था का? का मित्रांनो, आपल्या देशामध्ये दारिद्र्य, भ्रष्टाचार हे जसे आपले पारंपरिक दुखणे आहे ना, त्याच पद्धतीने हे एक खूप मोठं दुखणं आहे देशात. याचं निदान नक्की झालं पाहिजे. जाता जाता फक्त मी सर्व शिक्षकांसाठी एकच कविता म्हणू इच्छिते. प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकवलं, प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकवलं. तुमच्या सारखे शिक्षक भेटत गेले आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकवलं. धन्यवाद. मी सारिका बाळासाहेब साळुंके, बीकॉम थर्डची विद्यार्थी. सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी कविता सादर करते कुसुमाग्रजांची. काय ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते गरदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगा माई पाहून आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिंग पोरीसाठी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हत्ती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल भिजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यां म्हणते पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढत आहे. खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. कुसुमाग्रजांच्या कितीक कविता आहेत, प्रेमाचा विषय निघाला म्हणून सांगतो. काही मुलांनी प्रेमाविषयीचं सांगितलं. कुसुमाग्रजांची अत्यंत गाजलेली कविता प्रेमयोग नावाची आहे. ती कविता मोठी आहे मी म्हणून दाखवत नाही, पण प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उभून सुद्धा मेघापर्यंत पोचलं म्हणणारी ही जी कुसुमाग्रज आहे, ती किती प्रभावी प्रेमाचा विचार करतात याचा खरं तर आपण वाचून ते समजून घ्यायला घेणं गरजेचं आहे. अजून कोण विद्यार्थी आहे? असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी तारेंची, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी तारेंची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दानगी इच्छा ज्याची मार्ग त्याला मिळती सत्तर, असे दानगी इच्छा ज्याची मार्ग त्याला मिळती सत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना, काळीज काढून देताना. संकटासहही थनकावून सांगावे आता ये बे हत्तर, संकटासह थनकावून सांगावे आता ये बे हत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना, निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. किती वैचारिक आणि निरीक्षण मुलींचं असतं बघा, फार सुंदर तिनं मांडणी केलेली आहे. माझे नाव सुखमुल सुरेश देशमुख, बीकॉम थर्डची. पार्लेकर सरांच्या मार्गदर्शनात आई वडील आले माझ्या वाट्याला. कवितेचं नाव. बंगला गाडी गेली वाटतील मोठ्या भावाला, घराजवळची बाग गेली धाकट्या भावाला, सुपीक शेती जागा गेली छोट्याला, ती माझ्या बागे आई वडील माझ्या वाट्याला. पंच जमले होते आम्ही वटणी करताना, आगीत तेल घालून होते आम्ही खुंटताना, आम्ही उत्सुक होतो, मी उत्सुक होतो आई वडील माझ्या वाट्याला, त्यांना आनंद होत होता,
घर विभागलेले असताना सगळ्यात धनसंपत्ती हवी होती मोठ्याला, तिथे माझे भाग्य आई वडील माझ्या वाट्याला। संपत्ती नावावर करण्याची प्रत्येकाला झाली होती काही, आम्हाला कोण सांभाळणार या आशेने बघत होते आईबाबा। आईबाबा माझ्याकडे चला म्हणायला पुढे होते, सरकत नव्हते कोणी पुढे, मला कळतच नव्हतं माझ्या वाट्याला येईल का काही। दागदागिने आईचे सिले पंचाने धक्क्याला, तेवढे माझे भाग्य आई आई वडील माझ्या वाट्याला। फार सुंदर कविता त्याचं सादरीकरण त्यानं केलेलं आहे, कुसुमाग्रजांचीच कविता आहे। विशेष म्हणजे सादरीकरण ही कला असते आणि ती कला हळूहळू येत असते, लक्षात ठेवा। सातत्यानं या ठिकाणी येणं हे गरजेचं असतं। तुम्ही तुमची कविता दुसऱ्याची कविता जरी सादर करत असला तरी सुद्धा सातत्यानं तुम्ही ज्या वेळेला इथं याल, आता त्या मुलानं इतकं सुंदर पहिला सुरुवात आहे त्याची, पण तो त्याचे दुसरा तिसरी वेळ असती तर आणखी चांगली त्यानं सादरीकरण केलं असतं। फक्त संधी सोडायची नाही आणि आपण चांगलं काहीतरी करतोय याचं भान आपल्याला असणं गरजेचं आहे आणि ते असतंच, आणि ते ठेवून जर आपण पुढे आलो तर निश्चित बदल होत जाईल। अजून कोण विचारते? यानंतर आपल्या महाविद्यालयामध्ये ज्यांनी कवितेची मागणी, कवी संमेलन असावं आणि मुलांनाही संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली, ते आदरणीय संतोष काळे सर यांनी, हे मुळात आपल्या मनातल्या भावना विशिष्ट अर्थानं ज्या वेळेला व्यक्त करतात त्यावेळेला सर दररोज काहीतरी एका वेगळ्या विचारामध्ये असतात आणि तो विचार त्यांच्या कवितेतून व्यक्त होतो। आम्हाला लक्षात येतं की नक्की सरांच्या मनामध्ये कवितेचाच विषय असणार आहे आणि दररोज सर काहीतरी एका वेगळ्या मूडमध्ये ज्यावेळेला जातात त्यावेळेला कवितेचंच काहीतरी ते बीज त्यांना तिथं सापडलेलं असतं आणि मग दररोज एक कविता आम्ही ऐकत असतो त्यांची, आणि मग या निमित्तानं आज त्यांचीही कविता आपण ऐकूया। सरांचं एक विशेष वैशिष्ट्य सांगतो की जी कविता त्यांची त्यांनी लिहिलेली आहे ती त्यांची पाठ आहे, म्हणजे सध्या त्यांच्या 150 कविता जरी असल्या तरी 150 च्या 150 कविता त्यांच्या पाठांतर आहे आणि कुठल्याही प्रकारचा कागद न घेतात सर कवितेचं सादरीकरण करतात। त्यांचा कवितेचा कार्यक्रमही आहे, त्या आपले सर असल्यामुळे मी जास्त परीक्षा त्यांचा करून देत नाही, पण आज एक विशेष या कवी संमेलनामध्ये त्यांचं एक आकर्षण आहे म्हणून त्यांच्याविषयीचं थोडक्यात बोललो। त्यांनी आपली कविता सादर करावी आणि कवितेविषयी थोडंसं बोलावं। सन्माननीय व्यासपीठ आणि माझे सहकारी प्राध्यापक मित्र आणि तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ पाऊण तास आपण हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम त्यामध्ये सुरू आहे। तर आपल्याला माहिती आहे कुसुमाग्रजांचा जो जन्मदिवस आहे तो आपण मराठी भाषा दिन म्हणून सगळीकडे आपण साजरा करत केला जातो। महाराष्ट्र शासनाचे जे काही सगळे विभाग आहेत त्या सगळ्या विभागामध्ये हा मराठी भाषा दिन साजरा होतो। याच्या पाठीमागचं एकच कारण आहे की या महाराष्ट्राची जी काही मराठी भाषा आहे जी आत्मविश्वास कर आपल्याला निर्माण करून देणारी, ज्या भाषेनं मराठ्यांचा इतिहास निर्माण केला, ज्या मराठी भाषा जी आहे जी संतांनी सगळ्या घराघरामध्ये पोहोचवली, त्या भाषेचा सन्मान व्हावा आणि ती भाषा अशीच त्यामध्ये वृद्धिगत व्हावी हा एक त्याच्या पाठीमागचा हेतू आहे। कारण आपल्याला माहिती आहे की अनेक भाषांचा त्यामध्ये जो प्रभाव आहे तो प्रभाव त्यामध्ये होत राहतो। आज आपल्याला माहिती आहे 21व्या शतकामध्ये इंग्रजी भाषा ही ज्ञानाची भाषा जागतिक भाषा त्यामध्ये झालेली आहे, पण जरी ते असलं तरी सुद्धा मराठी भाषा जी आहे ती मराठी भाषा ही सुद्धा आपल्या दृष्टिकोनातून श्रेष्ठ भाषा आहे। असं काही नाही की इंग्रजी शिकल्यानंतरच त्यामध्ये ज्ञान होतं, तर मराठी भाषेमध्ये शिकून सुद्धा अनेक चांगले त्यामध्ये लोक आहेत किंवा अनेक पराक्रमी लोक जे आहेत किंवा विद्वान आहेत ते विद्वान त्यामध्ये घडलेले आहेत। तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं कविता जी आहे या चांगल्या पद्धतीनं कविता तुम्ही त्यामध्ये सादर केल्या। एक संवेदनशील मनाचा जो आविष्कार असतो तो आविष्कार हा कवितेतून त्यामध्ये बाहेर पडतो। दोन मित्र होते, ते मित्र चाललेले होते, एका त्यामध्ये एक नाणं पडलं आणि नाण्याचा त्याला आवाज आला आणि नाण्याचा आवाज आला आणि दुसरा जो चालत होता त्यालाही आवाज आला। तो मित्र म्हणला की अरे नाणं पडलं त्याचा आवाज आला, तो दुसरा मित्र होता, नाही त्याचा आवाज नाही, मला एक वेगळा आवाज आलाय। अरे वेगळा कसला आवाज आहे, नाणं पडलं त्याचा आवाज आहे, तो म्हणला नाही मला दुसरा आवाज आला, तो तसाच चालला। एक त्यामध्ये जाळी होती झाडांची अशी, त्यामध्ये दाट जाळी होती आणि त्या जाळीमध्ये एक फुलपाखरू त्याचा पंख अडकून थडफडत होत आणि मग तो म्हणला मला या फुलपाखराच्या अडकलेल्या पंखाचा आवाज आला। तो दुसरा मित्र म्हणला अरे मला तर त्यामध्ये नाणं पडल्याचा आवाज आला,
पण तुला फुलपाखराचा पंख अडकून ते थडफडते त्याचा आवाज आला. त्यानं सांगितलं की तुझा आवाज जो आहे हा बाहेरचा आवाज आहे, माझा आवाज आहे तो आतला आवाज आहे. ज्याला आतला आवाज कळतो तोच कवी होतो. लक्षात, आतला आवाज म्हणजे संवेदनशील मन आहे, ते संवेदनशील मन आतला आवाज जाणतं आणि मग त्याच्यातून कविता तयार होते. आईवरची कविता ही अशीच आहे. आई एक प्रत्येक जो विद्यार्थी आहे पहिल्यांदा आईविषयी त्यामध्ये लिहितो. का? तर ते संवेदनशील मनाचं प्रतीक आहे. आई असेल, वडील असेल, म्हणजे निस्वार्थी मनानं आपल्यासाठी किती करतात आणि मग त्याचा जो काही त्यामध्ये जो प्रभाव आहे तो आपल्या मनावरती त्यामध्ये होतो आणि संवेदनशील मन जागं होतं आणि त्या संवेदनशील मनाला शब्द सापडतात आणि शब्दातून ती कविता जी आहे ही कविता जन्मावी. कविता हा एक खूप असा प्रदीर्घ असा विषय आहे. लक्षात घ्या, कविता कशी सुचते, कविता कशी येते हा फार त्यामध्ये किंवा हा खोलात जाणारा विषय जरी असला तरी सुद्धा कविता एक असं एक त्यामध्ये अंग आहे की त्याच्यातून प्रचंड मोठा अर्थ जो आहे हा प्रचंड मोठा अर्थ त्याच्यातून त्यामध्ये येतो आणि ती सहजासहजी येत नाही. लक्षात घ्या, वेदनेचं भस्म करून फासावं लागतं भाळी, वेदनेचं भस्म करून फासावं लागतं भाळी तेव्हा सुचतात कवितेच्या दोन ओळी, तेव्हा सुचतात कुठंतरी कवितेच्या दोन ओळी. ही वेदना आतून त्यामध्ये सतावत असते आणि या वेदनेतून त्यामध्ये शब्द त्यामध्ये येतात आणि त्या शब्दातून कविता त्यामध्ये येते. ही कविता तशी खूप अवघड आहे. लक्षात घ्या, कविता ही माणसाच्या मनाची पकड घेणारी कविता जी असते तिची ताकद फार मोठी असते. लक्षात घ्या, कविता त्याच्यावरती मी लिहिली, आयुष्याला पूर्ण विराम द्यायचा त्याच्या मनाने एकदा जाणलं. आयुष्य संपून टाकायचं, आयुष्याला पूर्ण विराम द्यायचा त्याच्या मनानं जाणलं, पण कवितेनं बोट धरून त्याला माघारी आणलं. इतकी ताकद असते लक्षात घ्या कवितेची. कवितेनं बोट धरून त्याला माघारी आणलं, त्यानं ठरवलं कवितेशी मैत्री करायची, पण कविताच त्याला म्हटली की शपथविधी झाल्याशिवाय मी मैत्रीसाठी कुणाचा हात धरत नाही. शपथविधी झाल्याशिवाय मी मैत्रीसाठी कुणाचा हात धरत नाही, जवळचा आणि लांबचा मी भेदाभेद करत नाही, जवळचा आणि लांबचा मी भेदाभेद करत नाही. मग कविताच म्हटली, म्हण सूर्याची किरण माथा जाळू लागली, पायाखालची धरती पोळू लागली तरी पळणार नाही आणि अंगावर वीज कोसळली तरी जळणार नाही. अंगावर वीज कोसळली तरी जळणार नाही. मग शपथविधी झाल्यावर मला हलकं हलकं वाटू लागलं, शपथविधी झाल्यावर मला हलकं हलकं वाटू लागलं. कविता कवितेशी माझं त्यावेळी मैत्रीचं नातं जुळालं आणि कविता काय असते त्याच दिवशी कळालं. कविता काय असते हे त्याच दिवशी कळालं. असा कवितेचा जो प्रवास आहे तो कवितेचा प्रवास मित्रांनो त्यामध्ये असतो, विविध विषयावर त्यामध्ये असतो. फक्त आपली निरीक्षण शक्ती जी आहे ही अचूक निरीक्षण शक्ती त्यामध्ये असावी लागते आणि मग अचूक निरीक्षण शक्ती असेल तर त्या घटनेचा प्रभाव तुमच्या मनामध्ये जाणवतो आणि तुमचं मन आहे ते मन सतत त्या प्रसंगामध्ये अडकून राहतं. कवी असा जो असतो तो कवीला असा एकांत द्यावा, तो एकांतामध्ये असतो. जरी तो बोलत नसला तर कवी आतून फार बोलत असतो. लक्षात घ्या, तुम्हाला तो अत्यंत निशब्द दिसेल, स्तब्ध दिसेल, पण कवितेच्या मनातली कवीच्या मनातली जी उलगाल असते ती आतून चाललेली असते. लक्षात घ्या, अनेक प्रसंगाशी अनेक वेदनांशी हा कवी आतून त्यामध्ये बोलत राहतो. म्हणून कविते कवीच्या नादाला कोण फारसं लागत नाही कारण तो सतत कोम्यात असतो, एकटाच असतो त्यामध्ये. असा त्यामध्ये त्याच्या आतून ते सगळं चाललेलं असतं आणि मग लोक त्यामध्ये म्हणतात काहीतरी त्यामध्ये लिहितो. कवीच्या वाट्याला फार म्हणजे असं फार वेगळा भाग त्यामध्ये तिथं असतो, पण त्याची ज्यावेळी कविता जन्म घेते त्यावेळी मात्र त्याला मिळणारा जो आनंद असतो तो स्वर्ग सुखाच्या पेक्षा जास्त असतो. लक्षात घ्या, कवीला ज्यावेळी त्याची कविता त्यामध्ये तिथं येते त्यावेळी त्याच्यातला मिळणारा आनंद जो आहे हा आनंद खूप मोठा असतो. मित्रांनो, मला जे लिहिण्याचं बळ दिलं जसं तुमच्या आई वडिलांच्या त्यामध्ये कवितेनं आलं तसं मला लिहिण्याचं बळ जर कुणी दिलं असेल तर मला निसर्गानं दिलं. निसर्गाच्या सानिध्यात मी खूप मोठा त्यामध्ये रमतो. झाडं असतील, हिरवी रानं असतील, शेती असेल, त्याच्यामध्ये रमल्यानंतर मला शब्द जे आहे हे शब्द त्यामध्ये तिथं सुचतात.
मला तो एक निसर्ग जो आहे हा निसर्ग मला अतिशय जवळ त्यामध्ये तिथं करतो. निसर्ग ही एक अशी शक्ती आहे, लक्षात घ्या, कि ती चैतन्य देणारी शक्ती आहे. निसर्गातल्या अनेक ज्या काही त्यामध्ये ज्या घडामोडी आहेत त्याचे जर तुम्ही बारकावे टिपले तर तुम्हाला प्रचंड मोठं साहित्याचं प्रचंड मोठे विषय जे हे विषय त्यामध्ये मिळतात. पण आज आम्ही निसर्गाकडे एवढे डोळे उघडून बघत नाही. आज आम्ही निसर्गाकडे त्यामध्ये पाठ फिरवली, मोबाईल असेल, टीव्ही असेल, या सगळ्या याच्यामध्ये अडकलो. पण तुम्ही जर रित्या मनानं निसर्गाकडे गेला आणि निसर्गातल्या सगळ्या घटना जर बघितल्या तर निसर्ग सुद्धा तुम्हाला शब्द देतो आणि तो ते शब्द घेऊन तुम्ही कथा त्यामध्ये लिहू शकता, तुम्ही कादंबरी लिहू शकता किंवा तुम्ही छानपैकी कविता सुद्धा त्यामध्ये लिहू शकता. म्हणून मी त्यामध्ये एक लिहिलं, हिरवी राने पिवळी पाने शब्द असतात संगतीला, हिरवी राने पिवळी पाने शब्द असतात संगतीला, कांदा भाकर अवीट गोडी झाडच बसतात पंक्तीला, कांदा भाकर अवीट गोडी झाडच बसतात पंक्तीला, झाडच बसतात पंक्तीला, फांदीवरचे निळसर पक्षी गाणं गात नाचू लागतात, फांदीवरचे निळसर पक्षी गाणं गात नाचू लागतात, झाडच होते अंकल्पी फुलपाखरं वाचू लागतात, झाडच होते अंकल्पी फुलपाखरं नाचू लागतात, माथ्यावरचे निळे आभाळ रंग सांडते निळा निळा, माथ्यावरचे निळे आभाळ रंग सांडते निळा निळा, या मातीचा मी पुजारी रंगच माझा, या मातीचा मी पुजारी देवच माझा हा विठू सावळा, देवळच माझा हा विठू सावळा. अशी अनेक त्यामध्ये शेतातली जी रूप आहे ती रूप त्यामध्ये येतात. मी झाडाखाली त्यामध्ये होतो, झाडानं शब्द सांडले की मी गोळा केले आणि त्याची सुद्धा कविता केली, त्याचं सुद्धा गाणं केलं. नको बिछाना मखमली गाद्या पंक्यांची गरगर पाती, झाडाखाली देह टाकला कुशीत घेते माती, झाडाखाली देह टाकला कुशीत घेते माती, बिरबिरणारा मंद वारा हितगुजकानी मांडतो, फांदीवर शिळ घालित पक्षी झोप पापणीत सांडतो, माथ्यावरच्या आभाळाने केशर निळे सांडले, पंखावरती झेलण्यासाठी सारे पक्षी भांडले, नसे अंतरून नसे पांघरून डोळा झोप दाटते, मातीचे उबदार अंग आईची मांडी वाटते, वडता डोळा हिरवा शिवार तालावरती डोलतो, कणसावरचा मोती दाना माझ्या सवे भोवनतो, नको बिछाना मखमली गाद्या पंक्यांची गरगर पाती, झाडाखाली देह टाकला कुशीत घेते माती, कुशीत घेते माती. हे झाडातलं कुशीत घेणं जे आहे हे आपल्याला निसर्गात गेल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कळत राहतं आणि त्याच्यातून आपल्याला नवे नवे विषय जे हे विषय त्यामध्ये सुचतात. अनेक जण अत्यंत उत्कृष्ट अशी दाद देतात, कवीला सुद्धा दाद देणं, मग अशी सांगितलं की टाळ्या वाजून दाद दिली की कवी त्यामध्ये फुलतो किंवा कवीला त्यामध्ये येतं, फुलतो म्हणजे मी काय आता तुमचा तास दोन तास घेणार नाही, पण टाळ्यांच्यावर सुद्धा कविता केली, टाळी कशी त्यामध्ये येते, वाजवलेली तुमची टाळी अरे कलेसाठी दान आहे, वाजवलेली तुम्ही टाळी कलेसाठी दान आहे, गाभाऱ्यातल्या फुलासारखा तिला पावित्र्याचा मान आहे, गाभाऱ्यातल्या फुलासारखा तिला पावित्र्याचा मान आहे, तुमच्या टाळीत इतकं बळ अरे आभाळानं खाली यावं, आणि तुमच्या टाळीत इतकं बळ आभाळानं खाली यावं, कलेसाठी ज्यानं त्यानं काळीज आपलं काढून द्यावं, कलेसाठी ज्यानं त्यानं काळीज आपलं काढून द्यावं, अरे प्राजक्ताच्या फुलासारख्या टाळ्या टपटप पडतात, प्राजक्ताच्या फुलासारख्या तुमच्या टाळ्या टपटप पडतात, पण इवलेसेच आमचे हात आभाळाला मिळतात, इवलेसेच आमचे हात आभाळाला मिळतात, अरे उदबत्तीचा गंध गाभाऱ्यात साचू लागतो, उदबत्तीचा गंध गाभाऱ्यात साचू लागतो, तुमच्या टाळ्यावर विठ्ठल सुद्धा नाचू लागतो, तुम्ही वाजवलेल्या टाळ्यावर विठ्ठल सुद्धा नाचू लागतो, अशी ही टाळ्यांच्यावरची कविता जी आहे ही कविता त्यामध्ये लिहिली. मित्रांनो, एकच फक्त त्यामध्ये तुम्हाला जाता आता सांगतो, तुम्ही जे लिहिणार आहे त्यांनी लिहा, लिहिण्याच्या अगोदर त्याचं वाचन करा, ऐका तुम्ही, लिहिल्यानंतर वाचल्यानंतर नवे नवे विषय त्यामध्ये मिळतात, नवे नवे शब्द मिळतात, बुद्धीची प्रगल्भता त्यामध्ये वाढते आणि तुम्हाला शब्द द्यायचे आहेत हे शब्द त्यामध्ये मिळाल्यानंतर तुम्हाला ते किती ताकदीनं त्यामध्ये मांडायची सवय होते, तुम्हाला
हे सगळे लेखक आम्ही वगैरे सगळी मंडळी जी आहे ती काय लगेच मोठे झालो नाही, याच्यासाठी रियाज करावा लागतो, याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात, याच्यासाठी धडपडावं लागतं, याच्यासाठी जिद्द असावी लागते, चिकाटी असावी लागते, यश कुठं लगेच त्यामध्ये मिळत नाही. कितीही मोठे उस्माग्रज असतील, पु ल देशपांडे असतील, किती मोठी मोठे साहित्यिक झाले तर ते काही लगेच त्यामध्ये असे काही मोठे त्यामध्ये लगेच झाले नाही. त्यांनी सुद्धा चार दोन तुमच्यासारख्या दोन गोळी मोडक्या ह्या सुरुवातीला लिहिल्या, पण त्यांनी जिद्द सोडली नाही, त्यांनी चिकाटी सोडली नाही. तशी चिकाटी तुम्ही सोडू नका. निश्चितपणानं या महाविद्यालयातून एखादा कथाकार, एखादा उत्तम कवी, एखादा उत्तम कादंबरीकार हा निश्चितपणानं होईल. त्याला कुठल्या शाखेचं बंधन नाही, लक्षात घ्या. बीकॉमचे विद्यार्थ्यांनी कविता करायची नाही असा कुठला दंडक नाही. बीकॉमचे असू द्यात, बीएससीचे असू द्यात, कॉम्प्युटर असू द्यात, इंजिनियर असू द्यात, कितीतरी मोठे लोक आहेत, इंजिनियर आहेत, पण त्यांनी कवितेच्या क्षेत्रामध्ये, कथेच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं यश त्यामध्ये मिळवलं. साहित्याला असं कुठल्या शाखांचं बंधन नाही. फक्त एकच बंधन असतं की संवेदनशील मन जपणं, आणि संवेदनशील मनामध्ये वाचनाचे जे संस्कार आहेत ते वाचनाचे संस्कार करून घेणं हा एवढाच त्याच्यामध्ये भाग आहे. जाता आता फक्त एवढंच सांगतो, एकदाच मिळतं आयुष्य, आनंदानं जगावं, आपल्या आपल्या मनगटातच इतिहासाला बघावं. जयघोष नुसताच नको महापुरुषांचा, थोडं सत्व वेचावं, मातीमध्ये राहून सुद्धा आभाळवर पोचावं, एक कला शिकून घ्यावी, जगणं खूप सोपं होतं, निळं निळं आभाळ सुद्धा भेटण्यासाठी खाली येतं. शेवटी आयुष्य म्हणजे असतं काय, एक हात आपल्यासाठी एक दुसऱ्याला द्यावा, आणि प्रत्येक शब्द जिभेवर खडी साखर व्हावा, प्रत्येक शब्द जिभेवर खडी साखर. दोनच मिनिट आपली घेतो. जगण्याचं किती सुंदर असं सूत्र जे आहे ते सरांनी सांगितलेलं आहे. जगण्यातले प्रत्येक भाव सरांनी वेचलेले आहेत आणि तुमच्या समोर ठेवलेले आहेत. शब्दांचा विषय निघाला, शब्द हा आपल्या जीवनामध्ये एवढा मोठा असतो की ज्ञानेश्वरांनी सुद्धा अमृतानुभव ग्रंथामध्ये शब्दावरती शब्दखंडन नावाचं प्रकरण लिहिलेलं आहे, आणि ज्यांनी शब्दाला धरून आपलं स्वतःचं आयुष्य काढलं असे एक राहिलेले कवी की ज्यांनी 17व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जगद्गुरु झाले ते संत तुकाराम. तुकोबांची 4,500 तुकोबांची जे आहेत अभंग म्हणजे एक एक कविता आहे, लक्षात ठेवा. आम्हा घरी धन शब्दांची जरत नाही, शब्दांची शस्त्र येत नाही करू, शब्द ही आमच्या जीवाचे जीवन, शब्दे धन वाटू जन लोका. शब्दांचं किती मोठं महत्व तुकारामांनी सांगितलेलं आहे. तुकारामांचा एक एक अभंग म्हणजे तुमच्या आमच्या जीवनाला दिशा दाखवणारा आहे, आणि तुमच्या आमच्या जीवनातला दररोज घडणाऱ्या घटना आणि प्रसंग याच्यावरती आपण जे काही जपतो त्याच्यावरती जी सुभाषित जे वापरली जातात आपण वापरतो ती तुकारामांच्या अभंगातली आहे. म्हणजे तुकोबांनी किती सुंदर शब्दामध्ये सांगितलेला आहे, किती सुंदर शब्दामध्ये आपला भाव व्यक्त केलेला आहे. बघा, चंदनाचे हात पायी चंदन परिसा नाही कोणी अंग, दीपा नाही पाठी कोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जनापासून एक अवगुण होण्याचे ना. तीन ओळीमध्ये, तीन चरणामध्ये तुकोबांचा हा अभंग ज्यावेळेला सांगतो त्यावेळेला त्याच्यातून सज्जन हा चंदनासारखा, साखरेसारखा, परिसासारखा असावा असं तुकोबा सांगतात. सतत आता तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे. एका भावनिक अर्थानं जर विचार केला तर कवी हा निसर्गातल्या सगळ्या भाव, निसर्गाचा खरा आनंद घेतो. केशवसुतांच्या शब्दामध्ये कवी हा देवाचा लाडका असतो असं म्हणजे कवीला परमेश्वरानं प्रतिभाशक्ती दिलेली असते असं ते म्हणतात. पण खऱ्या अर्थानं ज्याच्याकडे प्रतिभा असते ती प्रतिभा वेगवेगळ्या अंगातून व्यक्त होते. काहींची प्रतिभा कवितेतून व्यक्त होते, काहींची कादंबरीतून व्यक्त होते, काहींची एखाद्या शोध लावल्यानंतर एक सायंटिस्ट एखादा बनतो. म्हणजे प्रत्येकाची प्रतिभा शक्ती व्यक्त व्हायला संधी मिळतच असते. तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करायला ती संधी मिळाली हे तुमचं भाग्य आहे. ज्यांनी ज्यांनी कविता आता सादर केली त्यांना तर संधी आनंद मिळालेच आहे, पण जे रसिक म्हणून आले त्यांनाही धन्यवाद आपण देऊया. तुम्हीही ते प्रयत्न करा. आता ज्यांनी कविता सादर केली त्यांची कविता या ठिकाणी तुम्ही सुंदर अक्षरामध्ये ती लिहायची एका कागदावरती. आपण निश्चितपणे मॅगझिनमध्ये ती छापणार आहे आणि तुम्हाला पहिल्यांदा संधी देणार आहे आणि नंतर इतरांना. कारण ती कविता जी आहे तुम्ही सादरीकरण केलं आणि चांगली, फक्त स्वतःची कविता तेवढी द्यायची आहे. कुसुमाग्रजांची इतरांची वाटलेली आपण नाही देणार, पण ज्यांनी स्वतःची कविता आता इथं त्याचं वाचन केलं, गायन केलं, त्यांनी शुद्ध अक्षरामध्ये द्यायचे आहे. काहींचं शीर्षक मी लिहून घ्यायचं राहिलेलं आहे, त्यांनी तिचं शीर्षक सांगून जायचं आहे. आणि तुम्ही ज्यांनी कविता आता सादर केली नाही त्यांनी असा प्रयत्न करायला काही हरकत नाही. तुम्हाला माझ्याकडे एक निबंध आहे, कविता निर्मितीची प्रक्रिया. कवितेमध्ये लयबद्धता, प्रतिमा, कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय व्यक्त कसा मांडता येतो,
पहिल्या ओळीत किती शब्द असले पाहिजेत, दुसऱ्या ओळीत किती असले पाहिजेत, कसं कोटेशन तयार केलं पाहिजे. कविता म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, व्याकरणाची मोडतोड असते. सुरुवातीला आपल्याकडं गद्यवाक्यामध्ये कर्ता असतो, कर्म असतं आणि क्रियापद असतं. क्रियापद अगोदर घेतलं की कवितेला लयबद्धता येते आणि ती कशी येते काय येते ते निबंध वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून कविता लिहिण्यासाठी कुणाच्या तरी सान्निध्यात जावं लागतं, कुणाचं तरी कविता वाचावी लागते, त्यानंतर कशी लिहिलेली हे पाहावं लागतं आणि मग आपल्या मनातला विचार व्यक्त करून शब्दांचं सामर्थ्य व्यक्त निश्चितपणे करता येतं. प्रयत्न केला की नक्की यश येतं एवढंच मला सांगायचं आहे. आणि फार वेळ झालेला आहे, तरी तुम्ही तरी थांबला आणि त्याचा आस्वाद घेतला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आपल्या महाविद्यालयाचे इथं इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर बी एम पाटील सर, कवी काळे सर, जोशी सर, त्यानंतर सावंत सर इथं खास करून उपस्थित आहेत. आमच्या विभागाचे भाट सर यांनी सुंदर प्रास्ताविक सुरुवातीला केलं आणि तुम्ही सुंदर कविता सादरीकरण केल्या त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि तुमचे आभार. आणि हा कार्यक्रम इथं संपला.